राजपूत असे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मेंदू हा बाकी अवयवावर कंट्रोल करतो आधारनिवचे चेर्मेन विनायची कांगने यानी घेतलेली विशेष मुलाकर। दहा पेशिन मागे जवरपास पास ते सहा पेशिन तेंची इकोनोमिकल कंडिशन कुप खराब आसते। आज परंत जेजे प्लस हॉस्पिटल में पैशाभावी कोणी पेशंटची ट्रीटमेंट आम्ही दुरावलेली नाही आहे मी स्वत एक खेडेगावातून असून माझं जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालेलं आहे शिकत असताना असलेली स्वप्न की गावात आरोग्याची जी हाल आहे डॉक्टर होणं हे स्वप्न असले असताना तिथून स्वप्न साकार करणं सोशल सर्व्हिस करताना त्याची मजाही मला मिळते आहे आम्ही कोणत्याही पेशंटला पैसे भरा आणि नंतरच ऑपरेशन करा असा हा वाक्य आम्ही कधी आतापर्यंत वापरलेला नाही आहे नमस्कार आजच्या आधार स्पेशलमध्ये आपल्यासोबत असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड कुठल्याही डॉक्टर किंवा ह्या क्षेत्रातलं नसणारं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर जीवन भा भाऊलाल राजपूत ज्यांचं औरंगाबादमध्ये जालना रोडमध्ये जे जे प्लस न्यूरॉन इंटरनॅशनल या नावाने त्यांचं हॉस्पिटल आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांच्या या हॉस्पिटल एक वर्ष पूर्ण होत आहेत असे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी की ते या क्षेत्रात येऊन त्यांनी काय आत्तापर्यंत जे कार्य केलं कसे या क्षेत्रात आले ते आलेलं आहे ते प्रेरणादायी त्यांचं मुलाखत असणार आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत सर आपलं आधार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर आपण या क्षेत्रामध्ये आलं तर आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे की आपण कोणी आपल्या फॅमिलीत डॉक्टर वगैरे होतं किंवा असं काही कि आहे की आपण ह्या क्षेत्राची निवड केली माझं नाव डॉक्टर जीवन राजपूत मी स्वत एक खेड्या गावातून असून माझं जिल्हा परिषदमध्ये श शिक्षण झालेलं आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुका आणि वैजापूर तालुक्यामध्ये बेंदवाडी हे गाव या गावातून जेव्हा एक जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थी शिकत असताना असलेली स्वप्नं की गावात आरोग्याची जी हाल आहे तालुक्या लेवलला आरोग्याचं बद्दल जी माहिती नाही आहे नाईन्टीज आणि एटीच्या काळामध्ये त्यावेळेस डॉक्टर होणं हे स्वप्न असले असताना तिथून स्वप्न साकार करणं आज मला वाटतं ते झालेलं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये माझे वडील टीचर आहे आई हाऊसवाईफ आहे घरामध्ये मी प पहिला डॉक्टर असल्यामुळे घरच्यां म्हणजे घरी डॉक्टरबद्दल डॉक्टरांबद्दल माहीत नसतं डॉक्टरांचे हालापैसे काय असतात माहीत नसतं पण आज मी या फील्डमध्ये आलेलो आहे आणि सोशल सर्विस करताना त्याची मजाही मला मिळते आहे आपलं शिक्षण वगैरे कुठे झालं आपलं आणि कशा पद्धतीने इकड पुढची वाटचाल आपण केलेली आहे शिक्षण माझं जिल्हा परिषदमध्ये झालेलं आहे दहावीपर्यंत वैजापूर तालुक्यामध्ये नंतर एम बी बी एसचं शिक्षण आहे पुण्यामध्ये झालेलं आहे बी जी मेडिकल कॉलेज अँड सासून हॉस्पिटल नंतर एम एस जनरल सर्जरी जे शिक्षण आहे माझं जे जे हॉस्पिटल मुंबई म्हणजे म्हणजेच ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईत झालेलं आहे त्यानंतर शेवटचं जे न्यूरो सर्जरी एम सी एच आपण जे म्हणतो सुपर स्पेशालिटी हे हा जे कोर्स आहे हा माझा केरळामध्ये झालेला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोट्टायम केरळा इथे केरळ के हेल्थ युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही एक मेंदू विकार तज्ज्ञ यामध्ये स्पेशालिटी करण्याचं कारण काय त्यामागचं काय की तुमचं काय असं होतं काहीतर आपल्या शहरांमध्ये तशा सुविधा किंवा त्याबद्दल तुम्ही हे क्षेत्र का निवडलं अगदी बरोबर न्यूरो सर्जरी म्हणजे हे एम एस जनरल सर्जरी केल्यानंतरचा कोर्स असतो त्याला आपण सुपर स्पेशालिटी कोर्स असं म्हणतो त्या कोर्सची निवड करताना आपल्याला खूप काळजीपूर्वक निवड करावी लागते त्यामध्ये तुमची आवड महत्त्वाची असते पण आजही क त्यावेळे दोन हजार अकराच्या वेळेस वे, खूप साऱ्या लोकांना जवळपास तीस तीछ तीछ ते चाळीस टक्के लोकांना जर मेंदूचा आजार झाला तर मुंबई आणि पुण्याला जाण्याची गरज बा भास्तच आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा म मी निश्चय केला जरी ही ब्रँच अवघड असली जरी हा ब्रँच म्हणजे ही कोर्स घेण्यासाठी ऑल इंडियामध्ये रँक आणावं लागतो हे करून आपल्याला न्यूरोसर्जरी करून आपल्याला औरंगाबादमध्ये येणं हे गरजेचं आहे जेणेकरून आरोग्य विभाग हेल्थ सेक्टरमध्ये एक नवीन क्रांती आपण घडू शकतो हे मला लक्षात आलं मी बऱ्याच वेळा गाईड करतो सर इतर ऑपरेशन जनरल जी ऑपरेशन अपघाताची आणि मेंदूच्या ऑपरेशनमध्ये त्याच्यामध्ये प्रिपरेशन म्हणा किंवा मग त्याच्यामध्ये काय फरक असतो एक तुमच्या भाषेमध्ये सांगायचं नाही खूप जास्त फरक आहे बाकी अवयव आणि मेंदू हा खूप वेगळा आहे मेंदू हा बाकी अवयवावर कंट्रोल करतो आणि मेंदूचा प्रत्येक पेशी ही स्पेसिफिक असते ती स्पेसिफिक पेशी समजा जर एकदा चुकून जर डॅमेज झाली तर ती परत पुरवत तयार होत नाही हे मेंदूच्या पेशीचं एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे जेव्हा मेंदूचं आपण ऑपरेशन करतो तर एकही पेशी डॅमेज न करता जे ऑपसाठी आप, आपण ऑपरेशन करतो आहे ते ऑपरेशन आपण पार पाडावं लागतं त्यावेळेस पूर्णपणे बेशुद्ध करूनच आपल्याला ते करावं लागतं आणि हे खूप स्किलफुल ऑपरेशन असतं त्यासाठी लाग लागणारी यंत्रसामग्री ही वेगळी असते आम्ही त्यांना मायक्रोस्कोप जो आपण म्हणतो हाय डेफिनेशन मायक्रोस्कोप तो, तो वेगळा असतो औरंगाबादमध्ये मराठवाड्यामध्ये आपल्याकडे जे 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 प्लस हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि न्यूरो इंटरनॅशनल इथे आहे सर्वात चांगला मायक्रोस्कोप आम्ही ते आणलेला आहे त्यामुळं क्वालिटी सर्विस आम्ही देऊ शकतो आणि पेशंटचं जे आउटकम आहे ब्रेन ट्युमरसारखे जे कोणतेही आजार असले तर आम्हाला कोणतेही ऑपरेशन करण्यासाठी त्यामध्ये लिमिटेशन्स येत नाही आणि भविष्यामध्येही जे काही नवीन तंत्रज्ञान येत आहे वेळोवेळी सहा सहा महिने एक एक वर्षाला नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या ब्रेन ट्युमर आणि बाकी मेंदूशी निगडीत ज्या सर्जरीज आहे स्पाईन वगैरे त्या जे काही तंत्रज्ञान येत आहे त्या मी इथे आणण्याचा प्रयत्न चालू आहे सर आपण आतापर्यंत बरीच ऑपरेशन केली असेल सरकारी हॉस्पिटलला सुद्धा आपण सेवा दिलेली आहे तर असा कुठला एखादा प्रसंग होता की ज्या वेळेला तुम्हाला एक तो एक चॅलेंजिंग जॉब वाटला की ह्या पेशंटला वाचवायला वाचवायचं तर सगळ्यांनाच असतं आपलं पण कठीण काम आहे तरी असा कुठलं आहे की त्यात तुम्ही यशस्वीरित्या तिशस् प्रक्रिया पार करून त्या पेशंटचं जीवन वाचवलेलं आहे अगदी बरोबर आपण जेव्हा एखादा कार्य करतो आणि ते कार्य अगोदरच अवघड असतं त्यावेळी दररोज जवळपास बरेच बरेच असे काही क्षण आहेत जे आम्हाला आठवतात बरेच असे अवघड ऑपरेशन्स असतं मग आम्हाला आठवतात पण त्यापैकी एक सांगण्यासारखं असं आहे की दोन हजार पंधरा कालावधीमध्ये एक पेशंट जे रुग्ण आमच्या कॅज्युलिटीमध्ये बाण म्हणजे जेव्हा ते खे ग्राउंडवर मिलिटरीच्या ग्राउंडवर जेव्हा ते ॲरो म्हणजे बाणची प्र प्रॅक्टिस करताना एका मुलाच्या डोक्यामध्ये बाण हा आरा आर पार गेलेला होता आणि त्यावेळेस जेव्हा तो पेशंट कॅज्युअलटीमध्ये आला तर त्यावेळेस फोटो सेशन चालू झालं होतं मी जेव्हा एंट्री केली अक्षरशः कॅज्युअलिटीमध्ये अपघात विभागामध्ये तेव्हा बघितलं की हा पेशंट हा वेगळा आहे त्यावेळेस त्याचे नातेवाईकी नव्हते शाळेमधले शिक्षक बरोबर होते त्यांची कन्सर्ट घेऊन आम्ही तो ती शस्त्रक्रिया केली आणि ती शंभर टक्के यशस्वी झाली आणि आजही तो मुलगा एकही पेशी नुकसान न होता तो आपल्यासारखं एकदम नॉर्मल आहे तो ती जर मला वाटतं भारतामधली पहिलीच केस अशी आहे की ती शंभर टक्के नॉर्मल पेशंट असा आहे सर खरोखर अभिनंदन आहे तुम्ही त्या ह्याचं कार्य करताना इतकं चॅलेंजिंग जे भारतातली पाच नंबरची केस असावी असं तुमचं म्हणणं आहे ती खरोखर एक अभिमानास्पद आहे आपलं कार्य सर आपण बरेचदा होतं काय पेशंट लोकांना की आता कुठलाही अपघात असो कोणताही आजार असो हो एक मनामध्ये भीती असते आता हॉस्पिटलला गेलं बिल फार होणार सगळ्यांची परिस्थिती नसते सामान्य लोक असतात तर अशा वेळेला आपण आपलं काम करत असताना सुद्धा समाजाची सेवा म्हणून असे काही आपण कार्य केलेले आहेत की लोकांना डिस्काउंट देणं म्हणा किंवा एक भावनिकता आपलं आहे आपलं कर्तव्य आहे अशा पद्धतीने आपलं काही काम आहेत का अगदी बरोबर जेव्हा आपण एखादा कन्सल्टंट कन्सल्टंट्या जॉईन होतो ते वेगळं असतं आणि जेव्हा आपण स्वतःचं दवाखाना चालू करतो किंवा आपण सर्व्हिस देणं चालू करतो हे खूप वेगळं असतं आज जेव्हा मी प्रॅक्टिस करत आहे तर हा भाग आहे मराठवाडा त्यामध्ये जवळपास आता ह्या वर्षी पाण्याचा दुर्भा दुराभाव असल्यामुळे खूप सारा संकट ओढलेलं आहे त्यावेळी आम्ही दहा पेशंट मागे जवळपास पाच ते सहा पेशंट त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन खूप खराब असते त्यावेळेस आम्हाला खरी कोणाची इकॉनॉमिकल कंडिशन खराब आहे हे आम्हालाही कळत असतं आम्ही त्याच परिस्थितीतून बाहेर आल्या आला आलेलो असल्यामुळे आम्हाला ते नक्कीच कळतं आजपर्यंत जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये पैशाअभावी कोणी पेशंटची ट्रीटमेंट आम्ही दुरावलेली नाही आहे प्रत्येक पेशंटलाही तो ट्रीटमेंट मिळते आम्ही कोणत्याही पेशंटला पैसे भरा आणि नंतरच ऑपरेशन करा असा हा वाक्य आम्ही कधी आत्तापर्यंत वापरलेला नाही आहे त्यामध्ये बरेच पेशंट स्वतः पैसे भरून जातात काही पेशंट खरंच गरीब असतात त्यासाठी बऱ्याच काही सरकारी योजनाही त्यामध्ये आहेत आणि जरी शक्य होत नसेल तर आम्ही आमचं फाउंडेशन आहे जे गरिबांना मदत करतं बऱ्याच वेळा आम्ही जेवणसुद्धा आम्ही सुद्धा देतो आणि आम्हाला माहिती आहे की मेंदूचं ऑपरेशन हे खूप महाग आहे बाकी ऑपरेशनपेक्षा खूप जास्त खर्च लागतो हे लोकांच्या डोक्या मनामध्ये ब बिंबलेलं आहे पण असा काही आजार आढळला तर त्यावेळेस घाबरून न जाता तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही त्यांना काहीतरी उत्तर नक्कीच देऊया सर आता ज्या पूर्वीच्या दशकांमध्ये गेल्या एक दोन दशकांमध्ये जे खास करून मेंदूच्या आजारांवर शा जे श शास्त्र जे उपलब्ध होतं मशिनरी म्हणा किंवा त्यावर जे अभ्यास होता ते तेव्हाची आत्ताची परिस्थिती काय साहजिकच आहे टेक्नॉलॉजीचा वापर आता वाढलेला आहे पहिले मोबाईल आपल्याला आठवत असेल कदाचित नाईन म्हणजे टू थाउजंडच्या पूर्वी मोबाईल न नव्हते तर आपलं आयुष्य कसं होतं आज मोबाईल असं आलेला आहे त्यामुळं आपलं आयुष्यपार बऱ्याच वेळा बदललेला आहे तसंच न्यूरोसर्जरी आणि त्याचे त्याची प्रक्रिया बदलली आहे पहिले एम आर आय नव्हते आता हाय डेफिनेशन टेस्टनं थ्री टेस्टला एम आर आय वन पॉईंट फाईव्ह टेस्टला एम आर आय हे आता आलेलं आहे त्यामुळं अचूक निदान हे होतं आणि एकदा अचूक निदान झालं तर त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी जी लागणारी जी मायक्रोस्कोप्स वगैरे आहे तेही आता नवीन नवीन आता आता आलेले आहे पुणे मुंबई सारख्या ज्या शहरांमध्ये मशिनरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे तशा आपल्याकडे पण आहेत का आणि भविष्यात आणखी आपलं काय आहे की यापेक्षाही पुढे जाऊन या, या नंतरची स्टेप आपली काय असणार आहे आपल्या हॉस्पिटलची की जेणेकरून जा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत तुम्ही चांगली सेवा देऊ शकता प्रश्नच नाही पहिले इतकं सोळा वर्षाचा मेडिकल करिअर केल्यानंतर जेव्हा मी विचार केला की हे सगळं काही आपल्याला औरंगाबादला देणं शक्य होणार नाही कारण तिथे यंत्रसामग्री अवेलेबल करायला खूप आवड होईल त्यामुळे मी मुंबईला सेटल होण्याचं आणि तिथून मग मराठवाड्यामध्ये सर्व्हिस द्यायचं असं माझा प्लॅन होता पण नंतर मला कळालं की लोकांना मुंबईला येणं खूप आवड पडेल आणि आपलं जे स्वप्न आहे लोकांपर्यंत जी, जी सेवा पुरवण्याचं हे कुठंतरी अपुरं राहून जाईल म्हणून आम्ही जे जे प्लस हॉस्पिटल आणि न्युरोनी इंटरनॅशनल हे सुरू केलेलं आहे त्यामध्ये जे काही यंत्रसामग्री आज आत्तापर्यंत आहे ती यंत्रसामग्री मुंबई पुण्याला आहे तशीच आहे त्यामध्ये वेळोवेळी जे काही आत्ता त्यामध्ये अपडेट होत राहील ते आम्ही इथे अपडेट करूया पूर्ण मरा मुंबई पुणे नाही तर पूर्ण भारताची जी, जी सुविधा आहे इथे मिळेल आणि पूर्णपणे एअर एअरपोर्टची कनेक्श कनेक्टिव्हिटी आपल्याला वाढेल डी एम आय सी सारखे प्रोजेक्ट औरंगाबादला येत आहे औरंगाबादची जी ग्रोथ आहे एशियामध्ये बऱ्याच फास्ट रीतीने होत आहे तर आमचं त्यामध्ये प्लॅन आहे की मेडिकल टुरिझम आणि पूर्ण भारत आणि बाहेरची जी ज्या राज्यातील जे लोकांना ही इथे सुविधा मिळाव्या आजही आमच्याकडे बाहेरच्या देशामधील पेशंट इथे ट्रीटमेंट घेत आहे ती सुरुवात झालेली आहे त्यासाठी आम्ही आता पुढचे पावल उचलून दहा पंधरा वर्षानंतर एक औरंगाबाद हे एक मेडिकल हब तयार करण्याचं स्वप्न जे आमचं सुरू केलेलं आहे त्यामध्ये आपल्या माध्यमांनी सर्वांनी आपलं मदत करावी आणि त्याला साकार करण्यासाठी आपण पुढे जाण्यासाठी शुभेच्छा द्याव्या हे आम्ही आमची तुम्हाला सर नक्कीच समाजकार्य आपलं काम करत असताना सुद्धा ज्याला समाजकार्याचे ज्याच्या उद्देश आहे तुमच्यासाठी आमच्यासारख्या नक्कीच सहकार्य करणार संस्था सर आपण हे क्षेत्र म्हणजे व्यस्त क्षेत्र आहे तुम्हाला कधी कोणता प्रसंग कधी निम्म्या रात्री फोन येईल त्यामुळे चोवीस तास तुम्हाला अलर्ट राहायला लागतं मग अशा वेळेला फॅमिलीचा संयम आपल्या घरच्यांचा मुलं किंवा हे इकडचा व्याप हे दोन्ही मॅनेज करताना क तुमची जी कसोटी होती त्यामधलं काय काय वाटतं कसं मॅनेज करतात हा प्रश्न अगदी वेगळा आहे आणि खूप महत्वाचाही आहे घरचा सपोर्ट असल्याशिवाय हे सगळं होत नसतं कॉन्स्टंट घरचा सपोर्ट आहे मला त्यासाठी मानसिक सपोर्टही मा सपोर्टची गरज असते ती पूर्णपणे माझ्या वाईफ नीलम राजपूत त्या त्यासुद्धा डॉक्टर आहेत त्यामुळे समजदार आहेत आणि त्यामुळेच हे सगळं कार्य चालू आहे जर चा, तरी काम करत असताना बऱ्याचदा असं होतं तर आजच तुम्ही आले रात्री तीन वाजता तुम्ही घरी गेले अशा वेळेला पुन्हा एखादा पेशंट जर अर्जंट कॉल आला तुम्हाला विश्रांतीची नक्कीच गरज आहे कारण आपण काम केलेलं असतं चोवीस तास आणि पेशंटला सुद्धा वाचवणं हे तर आपलं ध्येयच आहे पण मग अशा वेळेला परिस्थिती काय होती काय होतं असे काही प्रसंग आहेत की जे तुम्ही थकलेल्या अवस्था आहे पण तिथेही जाणं आपल्या गरजेचं आहे तर अशा वेळेला अशा प्रसंगाला काय केलेलं आहे तुम्ही अशा वेळेला हे करत असताना आम्ही गव्हर्नमेंटमध्ये रेसिडेंट डॉक्टर हे तुम्ही कॉन्सेप्ट ऐकली असेल तर आम्ही जेव्हा गव्हर्मेंटमध्ये काम करतो तेव्हा आम्ही अठ्ठेचा अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास कंटिन्युअस काम करत असतो आणि हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मला एक क्षण आठवला दोन हजार नऊचा जो uh, मुंबई व व्हिटीवर जो अटॅक जो हल्ला झाला झाला होता त्यावेळेस मी कॅज्युअल्टी uh, मेडिकल ऑफिसर होतो आणि त्यावेळेस जेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो तर कंटिन्युअस थर्टी सिक्स आवर्स ऑपरेशन्स मी मी केले होते आणि आमची टीम जवळपास अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तास कंटिन्युअस ऑपरेशन थिएटरमध्ये होते फक्त वडापाव खाऊन अठ्ठेचाळीस छत्तीस तास ऑपरेशन करणं बस कंटिन्युअसमध्ये बसणंही नाही हे आम्हाला काहीही वाटत नाही सर आपण आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण काय सल्ला देऊ शकता डॉक्टर आणि पेशंट संवाद कशाप्रकारे का असायला पाहिजे अपेक्षित जात जातं मला एक आपल्या माध्यमाद्वारे एक प्रेक्षकांना आणि बाकी सर्व जनतेला एक असं मेसेज देऊ इच्छितो आपले आधार चॅनल आणि आरोग्य जागृती जे प्रसारित चॅनल आहे त्या माध्यमाने एक मे महत्त्वाचा मेसेज असा आहे की डॉक्टर कोणताही डॉक्टर असो प्रत्येक पेशंटला वाचण्याचं त्याचं कार्य असतं आणि तो धडपडीने ते करत असतो त्या आपापल्या नॉलेजच्यानुसार आपलं पेशंट म्हणून आपला अधिकार आहे की आपण आपलं ट्रीटमेंट कुठे घ्यावी पेशंट म्हणून आपला अधिकार आहे रुग्णाचे नातेवाईक म्हणून आपला अधिकार आहे की कोणत्या डॉक्टरांची कोणती डिग्री काय आहे आपला आजार काय आहे आपण योग्य तो डॉक्टरकडं जाणं आपलं काम असतं आणि कोणताही डॉक्टर शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही शंभरमधून नव्वद टक्के लोकांचे आश्रू पोसणं आमचं काम असतं दहा टक्के लोकांचे आसरू आम्ही पोसू शकत नाही त्यामुळे आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवावा डॉक्टरांनीसुद्धा नीतिमत्ताने इथिक्सने पेशंटला त्याची काळजीपूर्वक ट्रीटमेंट द्यावी हे करत असताना वेळोवेळी आज होणारे आजार त्याबद्दल त्याचं कम्युनिकेशन ठेवावं आणि दोघांनी जर विश्वास ठेवला तरच आपल्याला पुढे जाता येईल दोघांनाही एक गरज असते त्यामुळं आपण हसत खेळाचं वातावरण ठेवायचं जरी इथे येणारा प्र प्रत्येक पेशंट प्रत्येक रुग्ण किंवा त्याचा नातेवाईक हा खूप टेन्शनमध्ये असतो तर हेही गोष्ट डॉक्टरांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि सरकारनेही डॉक्टरांची संख्या वाढायला पाहिजे जी। जेणेकरून ट्रीटमेंटमध्ये त्याचा खूप सारा चांगला फायदा होईल धन्यवाद खरोखर धन्यवाद सर आम्हाला अभिमान वाटतो आणि पेशंटची सुद्धा एक पेशंट आणि पेशंटच्या घरच्यांची सुद्धा एक मनस्थिती अशी असायला पाहिजे बऱ्याचदा डॉक्टर जे कार्य करतात सुद्धा एक माणूस आहे आणि ते करत असताना नैसर्गिक आपत्ती येऊ शकते एखादा हे घडू शकतं अशा वेळेला आपण कुठलाही गैरसमज न करता त्यांना खरोखर सहकार्याची करण्याची गरज आहे आणि ते ज्या पद्धतीने बोलतात छत्तीस छत्तीस तास साठेचाळीस साठेचाळीस तास काम करतात त्यावेळेला त्यांच्यासमोर एकच उद्देश असतो की आलेल्या पेशंटचा प्राण मी कसा वाचू शकतो हे एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून दिसतं आपल्याकडूनही त्यांना मदतीची अपेक्षा आहे एक, एक सहानुभूती म्हणजे काम करत असताना आपणही त्यांना कशा पद्धतीने कॉपरेशन करू शकतो हे आपणही केलं पाहिजे बऱ्याचदा फक्त डॉक्टरांवरच आरोप लावणं हे झालं ते झालं पण असं नाही तो त्याचं काम करताना त्यावेळेला त्याच्याकडे फक्त पेशंटला वाचवणं हे एकच मला वाटतं तुमच्या डोक्यात असतं आणि आपणसुद्धा त्याची घ्यावा डॉक्टर सर आपण आपला अमूल्य वेळ दिला व आमच्यासाठी आलेत त्याबद्दल आधार न्यूज तर्फे व आपलं आरोग्य जागृतीतर्फे आपलं आभार तर हे होतं आधार न्यूज व्यक्तिविशेष पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा आधार न्यूज